प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। राज्याच्या आरोग्य विभागासंदर्भात एक महत्त्वाची बातमी असून आरोग्य विभागात 16,000 पदांची भरती होणार आहे। आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली। क आणि ड गटात 12,000 पदांची भरती होईल, अ आणि ब गटात 4,000 पदांची भरती केली जाईल। लवकरच याबाबत आदेश काढणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे। राज्याच्या आरोग्य विभागात 16,000 पदांची भरती होणार आहे। आम्हाला जे 50% रुग्णसेवेशी संबंधित पद भरण्याचा जो परवानगी देण्यात आलेली आहे ती अपुरी पडते। वाढत असलेली संख्या लक्षात घेता आम्हाला 100% पदे भरायला परवानगी दिली पाहिजे। काल कॅबिनेटने असा ठराव घेतला की पुन्हा कॅबिनेट समोर आणायची सुद्धा गरज नाही। आरोग्य विभाग आणि माननीय उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या स्तरावरच हा निर्णय 2 ते 3 दिवसामध्ये पूर्ण केला जावा, त्वरेने परीक्षा घ्यावी आणि जवळजवळ मला जे माहिती आहे 12,000 क आणि ड वर्गातील लोक आणि साधारणपणे 2,000 ब वर्गातील लोक म्हणजे डॉक्टर्स एमओ ज्याला म्हणू आपण मेडिकल ऑफिसर्स आणि 2,000 साधारण स्पेशलिस्ट, असे 2,000 स्पेशलिस्ट, 2,000 मेडिकल ऑफिसर्स आणि जवळजवळ 12,000 क आणि ड वर्ग म्हणजे टेक्निशियन्स, नर्सेस आणि वॉर्ड बॉईजपासून तर शिपायापर्यंतचे सर्व ड्रायव्हर्स आणि सगळे लोक हे सुद्धा आपण भरण्याचा निर्णय घेत आहोत। त्याची संपूर्ण शासन स्तरावरील कारवाई आम्ही आठवड्याभराच्या आत पूर्ण करू, कारण आता फक्त मुख्यमंत्री स्तरावरच निर्णय घ्यायचा आहे, कॅबिनेटला जाण्याची गरज नाही। आणि त्यानंतर एजन्सीच्या माध्यमातून क आणि ड ची परीक्षा घेतली जाईल आणि आमच्या आरोग्य विभागाचे जे प्रधान सचिव आहेत त्यांच्या स्तरावर ब वर्गाचे इंटरव्ह्यूज घेऊन डॉक्टर्सचं सिलेक्शन त्या अनुषंगाने केलं जाईल। अ वर्गाचे सिलेक्शन MPSC कडे पाठवले जातील। अशा स्वरूपाने 100% जागा नुसत्या रुग्णसेवेशी संबंधित नव्हे तर ॲडमिनिस्ट्रेशनच्या सुद्धा जागा म्हणजे क्लर्क्स असतील, शिपाई असतील किंवा अन्य जे काही ॲडमिनिस्ट्रेशनचे प्रशासनातले अन्य लोक असतील त्यांच्यासुद्धा जागा भरण्याच्या संदर्भातील निर्णय झालेला आहे। त्यामुळे आरोग्य विभागाला पूर्ण जागा भरल्यामुळे निश्चित प्रकारे कायमस्वरूपीच्या जागा भरल्याचा एक स्थैर्य लोकांमध्ये निर्माण होईल आणि लोकसुद्धा आत्मविश्वासाने आणि आपलेपणाने काम करतील। ब्युरो न्यूज इंडिया, अब तक न्यूज मराठी। आप देख रहे हैं इंडिया अब तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक। आजकाल बाहेर गर्दीत जाऊन चिकन खरेदी करणे म्हणजे मोठी रिस्क आहे यार। अरे चिकन खायचं आहे मग टेन्शन कशाला घेतो, बोला चिकन आहे ना। बोला चिकन आपल्या जळगावचे आपले ऍप आहे जे चिकनची पूर्ण हायजीन पाळून डिलिव्हरी करतात। अरे वा, म्हणजे बाहेर जायची आणि कोरोनाचे टेन्शन घ्यायची गरजच नाहीये। हो, बोला चिकन ऍप आताच प्ले स्टोर वरून डाउनलोड कर आणि चिकन ऑर्डर कर। बोला चिकन डाउनलोड करा, चिकनची फ्री डिलिव्हरी मिळवा।